नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुलांना खूप आवडेल अशी त्यांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही देऊ शकता अशी एक रेसिपी बनवणार आहोत, जी अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनते आणि ही तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा जर तुम्हाला जास्त तेल नको असेल तर कमी तेलामध्ये सुद्धा हिला चविष्ट कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा, तर अजिबात वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं आहे, आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातले। मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरंसुद्धा छान तडतडलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे। कांदा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे। आता कांद्याला आपल्याला ब्राऊन करायचं नाही आहे, कांदा थोडासा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये मी आलं घातलं आहे, किसून घेतलं होतं आलं। आलं आणि कांदा एकत्र तेलावरती 2 ते 3 मिनटं आपण परतूया। आता यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। तर यामध्ये आपण नंतर रवा वापरणार आहोत, तर जेवढा आपण रवा वापरू त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी इथे लागणार आहे। तर मी या रेसिपीमध्ये 1/2 कप रवा वापरणार आहे, म्हणून मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे। यानंतर यामध्ये 1/2 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत। तर तिखटासाठी मी ते चिली फ्लेक्स घातल्या, तुम्ही याऐवजी हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल किंवा लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। यानंतर मीठ घातलं आहे, 1/2 चमचा हळद घातली, यामुळे छान रंग येईल आपल्या रेसिपीला। तर हे मिक्स करूया आणि आता पाण्याला उकळी काढून घेऊया। पाण्याला छान उकळी आले, आता इथे मी 1/2 कप बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जो जाड रवा असतो त्याला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून नंतर यामध्ये वापरायचा आहे। आता असा थोडा थोडा रवा घालत हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकत्र घातलं तर गुठळ्या होऊ शकतात, म्हणून असं थोडा थोडा रवा घालत हे असं ढवळत राहायचं आहे। हे करत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि इथे मी अगदी बेसिक मसाले वापरलेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला मसाले यामध्ये ॲड करू शकता, जसं तुम्ही याच्यामध्ये 1/2 चमचा पावभाजी मसाला घालू शकता किंवा तुम्ही चिली फ्लेक्सबरोबर याच्यामध्ये ओरेगानो किंवा पिझ्झा सीझनिंग ॲड करू शकता। रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं आहे आणि पहा हे असं घट्ट व्हायला लागलं आहे। आता पहा याचा असा गोळा व्हायला लागला आहे। आता इथे मी 1 मीडियम आकाराचा बटाटा शिजवून घेतला, सोलून घेतला आणि नंतर त्याला किसून घेतला आहे, तर तोसुद्धा आपण रव्यामध्ये ॲड करूया। बटाटा किसून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा याच्यामध्ये मिक्स होतो। आता हे सगळं एकजीव करून घेतलं आहे मी। गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे आपल्याला हाताला सहन होईल इतपत ह्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आणि याला पूर्ण थंड करायचं नाही आहे, नाहीतर नंतर आपण जेव्हा ह्याला आकार देऊ तर तो व्यवस्थित येणार नाही। तर पहा हे आता कोमट झालं आहे। यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता हे मळून घेऊया। आता मला हे जरा ओलसर वाटतं आहे, त्यामुळे याच्यामध्ये आता 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि याला मळून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ याच्यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते शोषून घेईल
तुम्हाला जेवढी गरज असेल तेवढं तांदळाचं पीठ यामध्ये तुम्ही ॲड करा. मी इथे 1 चमचे घातले, तुम्हाला 2 ते 3 चमचेसुद्धा लागू शकतं. तर पहा आता हे छान घट्ट झालं आहे, गोळा झाला आहे याचा, हातालाही चिकटत आहे. तर इथे मी आता 1 चमचा तेल घालते हाताला चिकटू नये म्हणून, आणि हे असं मळून घ्यायचं आहे. पहा हे तयार झालं आहे पीठ मळून. तर आता इथे मी एक गोळा घेतला आहे, तर ह्याला आता असा रोल याचा बनवून घ्यायचा. तुम्हाला हवा तो शेप याला तुम्ही देऊ शकता, तर तुम्ही रिंग्स पण बनवू शकता किंवा छोट्या टिक्क्यासुद्धा बनवू शकता. मी असा रोल बनवला आहे आणि ह्याला असं कट करून घेते. साधारण 1 इंचाचे तुकडे असे करून घ्यायचे. हे अशा शेप मुलांना खूप आवडतोसुद्धा, दिसायलासुद्धा खूप छान दिसतो. तर असे मी सगळे तयार करून घेते. तर पहा मी असे सगळे तयार करून घेतलेत, आणि या स्टेजला तुम्ही हे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 15 ते 20 दिवस हे व्यवस्थित राहतात, आणि तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही हे फ्राय करू शकता. इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे असे घालायचे. एका वेळेस तुम्ही भरपूर एकत्र फ्राय करू शकता. तर ह्याला आता मंद फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करूया याला, आणि नंतर थोडासा गॅस मोठा करून थोडासा याला ब्राऊन कलर आणूया. पहा किती छान दिसत आहेत. आणि जर तुम्हाला हे डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही ह्याला शॅलो फ्राय करू शकता, किंवा तुम्ही ह्याला फोडणीसुद्धा देऊ शकता. तेलामध्ये तुम्ही मोहरी, जिरं, कढीपत्ता, थोडंसं लाल तिखट, हिंग असं घालून तुम्ही याला त्यामध्ये घालून फोडणी करूनसुद्धा हे खूप छान लागतात. तर तसेसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. पहा हे मस्त याला रंग आला आहे, काढून घेऊया. तर असे सगळे आपण हे तळून घेऊया. तर मुलांना टिफिनसाठी हे खूपच छान आहेत, आणि तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. घरातल्या सगळ्यांना हे आवडतील असे आहेत आणि अगदी टेस्टीसुद्धा आहेत. तुम्ही हे सॉसबरोबर, चटणीबरोबर सर्व करू शकता. तुम्हाला जर हवं तर तुम्ही फ्राय करा, किंवा तुम्हाला कमी तेल हवं असेल तर तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने फोडणी देऊनसुद्धा हे करू शकता. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट याची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.